गली में घोर गरीब लोकांना अशा प्रकारची कारवाई करतात का? हे स्ट्रक्चर अनुत राहायचे का? अनुत राहायचे का रे? तोंडातून बोल, अनुत राहाय नाहीये ना, तू काय काय एक्शन झाला? स्ट्रक्चर का तोडताय तुम्ही? जर पोल्युशनचा काय विषय असेल, तुझा एल वॉर्ड मध्ये किती हे रेडीमेक्स चालू आहे रे? 50-50 ऑफिसला आले त्यांना मी गाईड केलं सर, मी सगळं गाईड केलं त्यांना, विचारलं लाज वाटत नाही तुम्हाला सगळ्यांना? त्यांना विचारलं सर, तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करताय रे तुम्ही? सर साहेबांनी सांगितलं म्हणून. साहेब म्हणजे कोण? डब्ल्यूला कोणी सांगितलं? कोणाच्या दबावाखाली काम करताय? पेपर आहेत ऑफिसला, पेपर हे सगळे पेपर आहे का? पेपर आहेत त्याच्यावर त्याच्यामुळे झालं. तुम्ही पण सिनियर पीआय म्हणून तुम्ही 5 लाख 10 लाख पाहिजे, गोडाऊन 3 मजला 20 लाख पाहिजे, पैसे घ्या आणि घोर गरीब लोकांना नुकसान करा, हे सगळे अनोत्राची स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय. कंप्लेंट आया ना आरसे उधरचे मीटिंग, कंप्लेंट आला कंप्लेंट कुठ? सगळ्यांना कंप्लेंट करण्याचे अधिकार आहे. कंप्लेंट जेन्युइन आहे की नाही आहे तो अधिकाऱ्यांचा अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे. तो कंप्लेंट जेन्युइन आहे की नाही जेन्युइन आहे, वरिष्ठांनी सांगितल्यामुळे झालं ना सर. वरिष्ठ चुकीचे काम करायला सांगतील तर तुम्ही करणार का? नाही सर, नोटीस देऊन ऍक्शन घेतली सर. नोटीस दिली सर? नाही, तुम्ही फायनल नोटीस नाहीये. तुम्ही फक्त एक सांगा, हा सगळे स्ट्रक्चर टॉलरेटेड स्ट्रक्चर आहे. महाराष्ट्र शासनाच्या GRI 2012 पर्यंत सर्व स्ट्रक्चरला प्रोटेक्शन दिलेलं आहे, बरोबर. 2012 पर्यंत सर्व स्ट्रक्चरला जर प्रोटेक्शन असेल तर हे डेमोलिशन कशा करू शकतात स्ट्रक्चरला? काय बिल्डिंग आणि फॅक्टरी डिपार्टच्या नियमाच्या विरुद्ध काय काम होत असेल त्याच्यावर कारवाई त्यांनी केली पाहिजे. जर भट्टी चालू असेल तर भट्टी डेमोलिशन केली पाहिजे. गालासी आणि ती पोल्युशन बोर्डाची कारवाई करण्याचा अधिकार कोणाला? बिल्डिंग फॅक्टरीला आहे काय? पोल्युशन डिपार्टमेंटच्या आहे. त्यांना कोण कळवलं सर? तर ते कारवाई करील ना, करतील ना? त्यांनी सांगितलं तर आमच्या देत नाही. तरी मिनिट झाली सर, तुम्हाला दाखवून देतो मी, मिनिटची कॉपी पण देतो तुम्हाला. ते काळे साहेब होते, DMC वगैरे सगळे होते याच्यामध्ये. मिनिट्समध्ये पहिलाच मुद्दा आहे त्याच्यामध्ये सगळं लिहिलं. मी आयुक्तांकडे बैठक लावेल, हे सगळे बंद करा तुम्ही आता. जे झाला मी ना सगळ्यांना गाईड पण केलं तुम्हाला. चला तुम्ही आता हे सगळे बंद करा. घोर गरीब लोकांना अशा प्रकारची कारवाई करतायत का? हे स्ट्रक्चर अनुत राहायचे का? अनुत राहायचे का रे? तोंडातून बोल, अनुत राहाय नाहीये ना, तू काय काय एक्शन झाला? स्ट्रक्चर का तोडताय तुम्ही? जर पोल्युशनचा काय विषय असेल तर पोल्युशन बोर्ड बसलेला आहे, तो सील करू शकतोय, तो कारवाई करू शकतोय. अशा इंडिगल कारवाई कशी करतायत? जेव्हा पाठवलं ना मी तेव्हा तुम्हाला या तुमच्या एल वॉर्ड, ए वाकडे तुझा एल वॉर्ड मध्ये किती हे रेडीमेक्स चालू आहे रे? पोल्युशन बोर्डचा लायसन्स आहे? स्ट्रक्चर का और उससे पोल्यूशन से क्या लेना देना? वो फैक्ट्री एक्ट में भी दिया है और 351 भी नोटिस दिया है. नहीं, 351 का नोटिस दिया तो प्रूफ सबमिट किया है ना उन्होंने स्ट्रक्चर का? नहीं दिया है. दिया है ना सर, हमने सफिशियंट टाइम भी दिया, बात भी किए थे. अरे भाई सलाम अलैकुम, सलीम बोल रहा हूँ गली न्यूज से. हाँ बोलो भाई, सलीम भाई. अरे भाई किस पे इतना चिल्ला रहे हो, तो वीडियो वायरल हो रहा है. हाँ नहीं, वो सब साकी का चैनल उनके 40-50 साल पुराने सब वाले हैं, उनको अचानक बीजेपी और शिवसेना के लोगों के दबाव में आके BMC के लोग उसको तोड़ने गए थे. तो ये एग्जैक्ट कहाँ का स्पॉट है? ये खैरानी रोड साकिना का. अच्छा, तो मगर आरिफ भाई ऐसा आपका ये रूप देखने नहीं तरीके से गैर कानून तरीके से रेगुलेशन करने गए. मगर आरिफ नसीम खान जी का ये रूप कभी ऐसा देखने नहीं मिला, मतलब इतने क्रोधित होके? नहीं, लोगों को इंसाफ दिलाने की लड़ाई तो लड़ना ही पड़ेगा, क्योंकि जिस तरह से गंदी राजनीति, गंदी सियासत हो रही है और ब्यूरोक्रेट का इस्तेमाल करके लोगों को नुकसान पहुंचाने की कोशिश की जा रही है, इसको रोकने के लिए सबको जरूरत पड़ेगी तो रास्ते को उतरना पड़ेगा जी. तो उन्होंने तो डेलिमोलिशन ऑर्डर निकाला होगा, तो कोई कानूनी उससे निकाला होगा ना? वहाँ पर इशू था पॉल्यूशन का, पॉल्यूशन बढ़ता है, पॉल्यूशन उनके कारोबार की वजह से बढ़ता है. अगर पॉल्यूशन बढ़ता है तो पॉल्यूशन एक्ट के तहत कार्रवाई होनी चाहिए. बराबर, बुलडोजर लगा के डेमोलिशन करने की तो कार्रवाई नहीं हो सकती. तो गवर्नमेंट के कानून के मुताबिक उनको प्रोटेक्शन हुआ है. जी जी सर, बहुत बहुत शुक्रिया आरिफ भाई. मैं आपकी ये न्यूज चला दूंगा, ये रिकॉर्डिंग चला रहा हूँ मैं आपकी.